पावसाळा सुरू झाला की गृहिणी ह्या लोणचं घालतात, पण यंदा मात्र पाऊसही उशिरा येतोय. त्याचबरोबर लोणचंला लागणारे जे सुके मसाले आहेत यांचीही भाववाढ झाली आहे. अशामुळेच गृहिणींच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहेत. जाणून घेऊयात कोणकोणत्या पदार्थांचे भाव वाढलेत व यावरती महिलांची काय प्रतिक्रिया आहे ते. बारिश पडती वैसे ही शुरू हो जाता है कैरी का सीजन. अचार डालने का उसके लिए लगता है ये मोड़ी डालते हैं. लवंग, दालचीनी, काली मिरे, खड़ा हिंग, कलौंजी, बड़ी सौंफ, इतने आइटम लगते हैं. सूंठ, इतने आइटम लगते हैं अचार बनाने के लिए. सब केरल से आते हैं ना, कुछ तो आइटम यहाँ से रहते, कुछ आइटम मसाले तो सारे आइटम केरल से आते. बाकी मोड़ी दाल लोकल में मोड़ी की दाल निकलती है वहीं से आती है. फिलहाल रेट बढ़े हुए हैं. मोरी दाल जैसे पहले 120 रुपये किलो होती है, अभी 140 रुपये किलो है. बाकी लवंग मिले तो वही रेट है. लवंग मिले कोई बढ़ाव नहीं है. बाकी हिंग में कुछ तेज़ी है. मेन आइटम ये मोरी दाल उसमें नहीं, ज़्यादा करके तो नहीं उसमें नहीं बता सकते, सिर्फ लवंग में. बाकी काली मिरी वगैरह, दालचीनी सब वही रेट है. लवंग में थोड़ा रेट पहले के मुकाबले थोड़ा सा बढ़ा हुआ है. बोलते हैं ना, मतलब ज़्यादा कस्टमर तो बोलते ही हैं. पिछले साल के मुकाबले इस साल बढ़ा रहा, तो हर कस्टमर ज़्यादा बोलते ही हैं कि रेट कम करो. सध्या सर्वत्रच महागाईचा भडका उडाला आहे, त्यामुळं आम्ही पाऊस पडल्यावरच लोणचं घालतो. पण लोणच्याचे जे सुके पदार्थ आहे लागतात ते यावर्षी महागाई खूप जाईल त्या पदार्थांना, यामुळे आमचं महिन्याचं बजेट कोलमडून जाणार आहे. आम्हाला घरचंच लोणचं आवडतं, आम्ही बाहेरून विकत लोणचं आणत नाही. आमच्याला जे सुके पदार्थ लागतात त्याचे भाव वाढलेले आहेत. हे भाव वाढल्यामुळे आमचे बजेट वाढणार आहे. ही भाव वाढ झाल्यामुळे महिला थोड्याशा नाराज आहेत. तरी सुद्धा ज्या महिला घरी लोणचं घालतात त्या सुद्धा यावर्षी घरीच लोणचं घालणार आहेत असं महिलांचं मत आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18, लोकमत, छत्रपती संभाजीनगर.